Hi guys. Hello everybody. Hi, hi. तुम्हाला मी दिसते का? माझा आवाज येतोय का नीट? Hi, hi guys. Hi guys. खूप महिन्यांनी लाईव्ह येते आहे. काही पर्सनल कारणांमुळे मला फार टचमध्ये नाही राहता आलं आणि आता मला थोडंसं त्यातल्या त्यात ओके वाटतंय अँड काम सुरू झालंय. सो मी म्हणलं आपण जरा गप्पा मारूया. कशी वाटते तुम्हाला सिरियल मला नक्की सांगा. सो या ॲज आय सेड भन्नाट कॅरेक्टर आहे, मज्जा येते पाहायला. थँक्यू श्वेता, थँक्यू सो मच. खूप महिन्यांनी मला लाईव्ह यावंसं वाटलं कारण मध्यंतरी मला खूपच आय वॉज नॉट फिलिंग लाईक यू नो. सो ओके, आपण त्याच्याबद्दल नको बोलूया, आपण कामाबद्दल बोलूया. काम कसं वाटतंय तुम्हाला मला नक्की सांगा. तुमचा फीडबॅक ऐकण्यासाठी आणि तुमचा जर काही हटके फीडबॅक असेल तर तो प्लीज प्लीज माझ्यापर्यंत पोहोचवा. एंजला म्हणतेय ऍक्टिंग इज ग्रेट अँड परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच. खरं तर हे कॅरेक्टर फारच कमाल आहे, म्हणजे मला करतानाच खूप जास्त मजा येते. पहिल्या दिवशी जेव्हा मी सेटवर गेले तेव्हा मला खूप भीती वाटत होती कारण बॅक ऑफ द माइंड खूप गोष्टी चालू होत्या. त्यात एक साधारण एक वर्षाच्या अंतराने मी सेटवर जात होते आणि मला माहिती नव्हतं. सर्कमस्टन्सेस फारच वेगळे होते, फार चॅलेंजिंग होते. त्याच्यात मी काम करू शकेन का इथपासनं मला भीती होती. बट आय एम ओव्हरकमिंग ऑल ऑफ दॅट आणि येस, आणि मी काम करते आणि मला काम करायला फार मजा येते. विनी पाटील म्हणतोय खूप छान रोल आहे, कीप अप द गुड वर्क. थँक्यू विनी. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारा. एक 5 मिनिटं मला वेळ आहे तेवढ्यात आपण एक बारीक बारीक काहीतरी. मंगेश, तुझी ऍक्टिंग खूप चांगली आहे, बिग फॅन फ्रॉम पुणे. थँक्यू मंगेश, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हार्टबीट पल्लू म्हणते तुम्हाला नेगेटिव्ह रोल कसे वाटतात करायला. खरं तर माझ्या वाट्याला फक्त नेगेटिव्ह रोलच येतात. मला असं वाटतं हा प्रश्न आता मेकर्सला विचारायला पाहिजे. पण आय ट्रस्ट देअर विजन. जर का त्यांना वाटतं की मी त्या कॅरेक्टरमध्ये खूप छान बसतीये तर आय ॲब्सोल्युटली ट्रस्ट अँड बिलीव्ह देम आणि म्हणूनच मी नकारात्मक पात्रच करते. थँक्यू ओमकार, थँक्यू सो मच, थँक्यू फॉर वॉट एव्हर युअर रिटन. थँक्यू, मीन्स अ लॉट. शूट लोकेशन काय आहे असं विचारतोय बकासूर. बापरे नावच कसं आहे. शूटिंग आमचं ठाण्यात चालतं पण एक फिक्स लोकेशन नाही आहे. आमची लोकेशन्स चेंज होत राहतात पण आत्ता मी ठाण्यात शूट करते. सायली, थँक्यू सो मच, थँक्यू. आय ॲम ईशानी दामले, श्रीवल्लीला लाजवेल अशी पुष्पवल्ली आहे. थँक्यू ईशानी, थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू गाईज. मला मी खूप दिवसानंतर आले, मला काही सुचत नाही आहे काय बोलायचं कारण आय डोंट नो. आय नो तुम्हाला कळत असेल की माझं असं काम होत आहे पण होतंय आता, मी काहीच नाही करू शकत. मनाली विचारते घरचे सगळे कसे आहेत. मनाली थँक्यू व्हेरी मच, घरचे ओके आहेत, ओके आहेत.
की खूप जण हे विचारत आहेत की माझे बोल ना कपडे हे चेंज हेच सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. खूप जण विचारत आहेत की मेहुल कसा आहे, तर मेहुल इज फाईन, ही इज रिकवरिंग, त्याची ट्रीटमेंट चालू आहे. मे बी इन अ मंथ और वन अँड अ हाफ मंथ और मे बी टू मंथ्स ही शूड गेट बॅक ऑन ट्रॅक. थँक्यू सो मच. ओके सो आय एम सो सॉरी, मला आता जावं लागणार आहे. मी पुन्हा एकदा लाईव्ह नक्की येणार आहे. हे बघा लाली बावची पण आलेली आहे, आम्हाला चेंज करायचं आहे, आमचं सीन रेडी आहे. सो आय एम सो सॉरी मी अचानक लाईव्ह आले, पण मी आता नेक्स्ट टाइम इन्फॉर्म करून येईन आणि थोडासा वेळ काढून येईन. मला जस्ट रँडम यावंसं वाटलं म्हणून. थँक्यू व्हेरी मच गाईज, प्लीज कीप ऑल द लव्ह कमिंग अँड असंच माझ्यावर प्रेम करत राहा, कारण या क्षणी तर मला तुमच्या प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे. थँक्यू. Thank you so much. Have a good day. Have a good day. Bye guys. I'm so sorry. Bye. But mi lavkar yenar aahe. Mast apan live karuya. Okay? Bye.